नमस्कार मी डॉक्टर शैलजा धर्माधिकारी आज आपण गणपतीला आवडणारं जे कमळाचं फूल ते कमळाचं फूल आपल्या आरोग्यासाठी कसं उपयोगी आहे ते पाहूया हे जे कमळ आहे ते पाण्यात किंवा चिखलात उगवतं सतत पाण्याच्या संपर्कात असल्यामुळे त्याचं गुणधर्म थंडच आहे तसंच ते गोड आणि तुरट चवीचं आहे या सगळ्या गुणधर्मामुळे तो पित्तशामकसुद्धा आहे की शरीरामध्ये होणारा अंगाची आग होत असेल छातीत जळजळ आंबटपाणी उलटी मळमळ चक्कर येणे घाम येणे ही जी सगळी पित्ताची लक्षणं जर आपल्याला होत असतील तर अशा वेळेस जर आपण या कमळाच्या पाकळ्यांचं चूर्ण खडीसाखर आणि मधासोबत घेतलं तर नक्कीच त्याचा फायदा होतो तसंच खूप वेळेस आपण बघतो की क्षयरोग म्हणजे ट्युबर किलोसिसमध्ये सुद्धा वारंवार ताप येतो बारीक ताप येतच राहतो आणि शरीराची आग होते खोकला पण असतो आणि बेडक्यातून रक्तसुद्धा पडतं अशा वेळेससुद्धा जर ह्या आपण कमळाच्या पाकळ्यांचं चूर्ण खडीसाखरेतून आणि मधातून दिलं तर हा बारीक येणारा ताप असतो तो कमी होतो आणि ह्याच्यात असं सांगितलं आहे की अशा म्हणजे जे क्षयरोगाच्या पेशंटच्या अंथरुणामध्ये सुद्धा याचं जर कमळाचे पानं किंवा कमळाच्या पाकळ्या जर ठेवल्या तर त्यांचा जो शरीराचा दाह होणारा असतो तो कमी होतो जसं हे कमळ पित्तावर काम करतं तसंच ते आपल्या बुद्धीवर सुद्धा काम करतं म्हणजे बुद्ध आपल्या मेंदूला पोषक आहे बुद्धी वाढवणारं आहे आणि धारणाशक्ती म्हणजे आपण जे ऐकलेलं आहे ते ऐकून नंतर इतरांना सांगणं याला म्हणायचं धारणाशक्ती हे धारणाशक्ती वाढवणारंसुद्धा ते कमळ आहे म्हणूनच ते गणपतीला जास्त आवड आवडत असावं तर हे कमळ बीज चूर्ण जे असतं म्हणजे कमळांच्या बियांचं जे जा चूर्ण आहे ते गर्भस्थापक आहे म्हणजे एखाद्या स्त्रीला जर गर्भ राहत नसेल तर इतर औषधांसोबत हे कमळाच्या बियांचं चूर्ण खडीसाखर आणि मधासोबत दिलं तर ते गर्भस्थापनेचं काम करतं आणि नंतर गरो स्त्री गरोदर राहिल्यावर जर तिला आपण ते कमळबीज चूर्ण दिलं तर तो पुढे गर्भ वाढतो गर्भाचं पोषण व्यवस्थित होतं आणि गर्भ नऊ महिनेपर्यंत टिकतो शरीरात कुठेही रक्तस्राव होत असेल समजा जुलाब होऊन रक्त रक्तस्त्राव होत असेल किंवा मूळव्याधातून रक्तस्राव होत होत असेल किंवा स्त्रियांमध्ये पाळीमध्ये अतिरक्तस्त्राव होत असेल अशा वेळेससुद्धा ह्या कमळांच्या पाकळ्यांचं चूर्ण मधासोबत दिलं तर हे सगळ्या रक्तस्राव थांबतात अशा पद्धतीने शरीरातली उष्णता कमी करणारं गर्भासाठी पोषक आणि आपल्या मेंदूसाठी पोषक असं हे कमळ असल्यामुळे तेच बुद्धीची देवता असलेल्या गणपतीला आवडत असावं असं मला वाटतं धन्यवाद